थायलंडची राजधानी बँकॉक मधली सुवर्ण तेज मिरवणारी गौतम बुद्धांची एक भव्य मूर्ती सध्या प्रचंड चर्चेत आहे. ही मूर्ती बुद्धांची जगातली सर्वात मोठी सुवर्ण मूर्ती असल्याचा बहुमान मिरवतीय. या मूर्तीची कथा सांगणारा हा स्पेशल रिपोर्ट बघूयात. सुखी समृद्ध जीवनासाठी पंचशील तत्वांची शिकवण देणारे भगवान गौतम बुद्ध. भारतातून भगवान बुद्धांची पंचशील तत्व अवघ्या जगाने स्वीकारली. ऐहिक उपभोगवादी असणाऱ्या ग्लॅमरस हॉलिवूड स्टार्स नाही, बुद्धम शरणम गच्छामीचा ध्यास लागला. अवघ्या मानवतेला भावलेल्या गौतम बुद्धांची अनेक मंदिरं भारतातच नव्हे तर भारताबाहेरही तितकीच प्रसिद्ध आहेत. असंच एक मंदिर आहे थायलंडमध्ये. थायलंडची राजधानी बँकॉक मध्ये थोडी थोडकी नव्हे तर चक्क 5,500 किलो सोन्यात मढवलेली द गोल्डन बुद्धा मूर्ती. ही सुवर्ण मूर्ती थायलंडची राजधानी बँकॉक मधील ट्रिमेट मंदिरात विराजमान. काय आहे त्या मूर्तीची वैशिष्ट्य? ही मूर्ती द गोल्डन बुद्धा या नावाने प्रसिद्ध आहे. ही मूर्ती 9.8 फूट उंच आहे. तर या मूर्तीचं वजन 5,500 किलो पेक्षाही जास्त आहे. ही 5,500 किलोची मूर्ती सोन्याने मढलेली आणि या सोन्याची किंमत 19 अब्ज रुपयांच्या आसपास. विशेष म्हणजे ही सुवर्ण मूर्ती गेले कित्येक वर्ष लुप्त होती. 1954 पर्यंत या सोन्याच्या मूर्ती बाबत कोणाला काहीही कल्पना नव्हती. याच कारण होत या मूर्तीच्या सुवर्ण कांतीवर लावलेलं प्लास्टर. काय आहे या मूर्ती मागची कथा? 1955 मध्ये ही मूर्ती मंदिरात स्थापित करण्यासाठी आली असताना अचानक जमिनीवर आदळली. यामुळे मूर्तीचे प्लास्टर उखडले गेले. मग मूर्ती सोन्याची असल्याचं उघड झालं. त्यामुळे ती मूर्ती सुरक्षेच्या कारणास्तव ट्रेमेट मंदिरात आणण्यात आली. इतिहासकारांच्या मते या मूर्तीची चोरी होऊ नये यासाठी त्यावर प्लास्टर चढवण्यात आलं होतं. सोन्यासारखे चिरस्थायी विचार समस्त जगापर्यंत पोहोचवणाऱ्या गौतम बुद्धांची ही सुवर्ण मूर्ती चर्चेचा विषय ठरते. तसंच जगभरातील बौद्ध धर्मीयच नाही तर इतरही पर्यटकांसाठी ती श्रद्धा आणि आकर्षणाचं केंद्र ठरली आहे. कायम चिरंतन भगवान बुद्धांच्या चेहऱ्यावर विलसित शांती आणि करुणेच्या भावांसारखीच. गार्गी गोरेगावकर, पुढारी न्यूज.